सीरम पाठोपाठ भारत बायोटेकची लस सुद्धा लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होईल आणि त्याचा पहिला हिस्सा हा भारत सरकारच्या वतीनं खरेदी केला जाईल. सीरम पाठोपाठ भारत बायोटेकची लस अर्थात कोवॅक्सिन 11 शहरांमध्ये वितरित केली जाणार आहे. कोवॅक्सिनची पहिली बॅच देशातील विविध शहरांमध्ये लवकरच रवाना होईल. पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या नंतर आता हैदराबादमधल्या भारत बायोटेकनं आपली कोवॅक्सिन लसीची पहिली बॅच पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी देशातील विविध शहरांमध्ये पाठवली आहे. भारत बायोटेकनं 2 डोसची कोवॅक्सिनची लस बुधवारी देशातल्या 11 शहरांमध्ये पाठवली. यामुळे आता भारतात 2 लस बनवणाऱ्या कंपन्यांचं उत्पादन उपलब्ध झालं आहे आणि कोरोना विरोधातल्या लढाईमध्ये त्यामुळे भारतीयांना अधिक बळ प्राप्त झालं आहे.